नमस्कार, मी सुवर्णा मुलुख, महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीका केली. देशात पेट्रोल डिझेल दरवाढ होतीये, त्या किमती कमी करण्याचा केंद्र कोणताही विचार करत नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलच्या किमती वाढल्यावर भाजप गोंधळ घालत असत, मात्र आता भाजप दर कमी करण्याचं नाव घेत नसल्याचा टोला पवारांनी लगावला. तर पुन्हा ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्य सरकारला पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केला. दरम्यान, आमच्या सरकारनं योग्य धोरणं ठरवली, आजचं सरकार मात्र नेमकं उलटं काम करत आहे, असंही पवार म्हणाले. त्याची सीबीआयचा वापर, त्याची ईडीचा वापर, त्याची नागरी शिक्षा योजनेच्या संबंधीचा वापर, या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केले. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री असते, त्यांचा आरोप झाला. त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. माझं स्वच्छ सांगणार, काय तुमची ईडी सीडी सीबीआय काय वापरायची ती वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चित करणारा आदेश राहणार नाही. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्या असतं, त्या राज्यात जनता असते, आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेचं दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हाताच आहे, म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. माझी खात्री आहे की इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यम वर्ग, इथला स्त्री वर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे, ते काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे केंद्र सरकारचं काम राज्य सरकारला मदत करायची असते. आज राज्याला मदत होत नाही, राज्याचे पैसे मिळत नाही. GST 30,000 कोटी ही रक्कम केंद्राकडून फडून आहे, ती महाराष्ट्राला द्यायचं काम आज केंद्र सरकार करत नाही. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूनं करायचं आणि दुसऱ्या बाजूनं आहे सरकार हे फाडण्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करता येईल. आणि आजचं सरकार त्या बाबतीत भाजपचं सरकार योग्य प्रकारची पावलं टाकायच्या दृष्टीनं काही उपाय न करतं असं दिसत नाही आहे. आणि म्हणून याच्यात काही ना काहीचे बदल केला पाहिजे. मनमोहन सिंग असताना त्यांच्या मंत्रिमंडळावर सुरू होतो, दुनियेत पेट्रोलचे भाव वाढले आणि म्हणून नाईलाजाने काही भाव वाढवायला लागले. तर आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्या लोकांनी 10 दिवस पार्लमेंट काम करून दिलं नाही, बंद पाडलं. आता
जगात किंमतवादी उन्नीसवादी हे कारण सांगायला होतं, पण जगात किंमत कमी झाली तरी इथं काही लाभ दिला नाही, इथं वाढतेच किमती ठेवल्या. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. केशवजी, पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मेळाव्यामध्ये केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यमान राज्य सरकारचं ठळठळीत अपयश आणि ते अनेक आघाड्यावरती, म्हणजे कोरोनाचा प्रश्न, कोरोना हाताळणीतला प्रश्न असो, या राज्यामध्ये वाढलेला प्रचंड भ्रष्टाचार असो, महिला असुरक्षितता असो, या सगळ्या प्रश्नांवरनं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा पद्धतीची टीका त्यांना करावी लागतीये. कारण राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सगळे आपण दिवसभर पाहतो आहोत, मंत्र्यांवरती ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, ज्या गोष्टी उघडकीसच आहेत, त्यामुळे जर याच्यावरनं जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर स्वाभाविकपणे त्यांना केंद्रावर टीका करणं भाग आहे. त्यातून ते केंद्रावर टीका करतायत. मग अशी मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात ते असल्याचं मी उदाहरण सांगितलं. खरं म्हणजे मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा इतिहास आहे, हा ताजा इतिहास आहे, फार लांबण्याची गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं असं की त्यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जो स्वामीनाथन आयोग नेमला होता तो स्वीकारला काय गेला नाही शरद पवार मुख्यमंत्री कृषीमंत्री असताना. त्यामुळे या सगळ्यातल्या त्या वेळच्या त्या सरकारच्या चुकांचा पाढा काढायचा तर ग्रंथ कमी पडेल. पण पेट्रोल डिझेलच्या किमती युपीए सरकारच्या काळात वाढल्या तर भाजप आकांतांडव करायचं, आता मात्र काही बोलत नाही, दर कमी करायला सांगत नाही असं म्हटलंय, जीएसटीचा निधी केंद्रानं दिला नाही असंही म्हटलंय. असं जीएसटीचा मुळामध्ये हे सगळं खोटा प्रचार करण्याचं काम सगळं सुरू आहे. मुळामध्ये जीएसटीचा जीएसटी जो विषय असतो तो ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करता त्यावेळी केंद्र आणि राज्याच्या तिजोरीमध्ये एकाच वेळी जीएसटीचा पैसा जात असतो, जो मधल्या काळातल्या तुटीमुळे महाराष्ट्र सरकारचा चुकीच्या धोरणामुळे जो ठप्प झाला होता महाराष्ट्रातलं लॉकडाऊन, त्यातनं जो एक अंतराचा फरक आहे तो जीएसटीचा. पण महाराष्ट्राचं आर्थिक हे जवळपास 3-3.5 लाख कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्राचं बजेटची रक्कम आहे, त्यामुळे 30,000 कोटी किती मोठी रक्कम आहे ती बाकीच्या ठिकाणी उभं तुम्हाला काय करता येत नाही. बाकी म्हणजे त्यातनं यांना कांगावा करायचा आहे सगळ्या विषयामध्ये, त्यासाठी अशा आपलं अपयश महाराष्ट्रात लपवायचंय त्यासाठी अशा पद्धतीची टीका ते करत आहेत. पण केशवजी, एक मात्र सध्या फारच आगडोम एका विषयावरनं उठलाय, वारंवार सगळे मवियाचे नेते याच विषयी बोलतायत, ज्याचा उच्चार शरद पवारांनी केला की केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे की मुळामध्ये भ्रष्टाचार केला तर त्याला केवळ विरोध काय हे नाही, मग केंद्रीय यंत्रणेचा उपयोग नको आलं का, भ्रष्टाचार चालू दे, भ्रष्टाचार चालू दे, पैसे खाणं चालू दे, अफरातफर सगळी चालू दे, पण नाही 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 फक्त यंत्रणाचा वापर नाही करायचा का, तर ते त्यातनं वेगळा मेसेज जाईल असं अपेक्षित आहे का. प्रश्न सरकार कोण, तुम्ही वाचला असेल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा जे भाजपचे आहेत, त्यांच्या पीएसच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे सरकारने. भ्रष्टाचार जो असेल त्याच्याविरुद्ध कुणीही असेल, कुठं कुणी कुठल्याही पक्षात असो, जर त्यामध्ये गडबड असेल, यंत्रणांना असं वाटत असेल, तर यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतील, त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही, हे त्याला लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की केशवजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अतुलजी, पुन्हा एकदा शरद पवारांनी टीका केली आहे केंद्रावर, अनुषंगाने भाजपवर, की जीएसटीचा निधी केंद्र देत नाही आहे किंवा वेगवेगळ्या यंत्रणा वापरून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, शरद पवारांसारख्या इतक्या वरिष्ठ मॅच्युअर्ड नेते गेले 2-3 दिवसापासून ज्या पद्धतीने बोलत आहे त्यामुळे तो वयाचा परिणाम आहे का त्यांच्या घरावर पडलेल्या इंटरनेटच्या धाडींचा परिणाम आहे हे काही माझ्या लक्षात येत नाहीये. जीएसटीचे पैसे केंद्र सरकार देत नाही महाराष्ट्राला. अहो, सगळ्या देशामध्ये काय, जगामध्ये कोविडमुळे प्रॉब्लेम्स आहे आणि महाराष्ट्रालाही पैसे मिळत आहेत, केरळलाही मिळत आहेत, गुजरातलाही मिळत आहेत, सगळ्यांनाच देत आहेत, कर्ज काढण्याची परवानगी दिली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर पवार साहेबांना हे सगळं माहिती आहे आणि ज्या केसेसचं त्यांना चिंता वाटतीये यातल्या सर्व गोष्टी या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू आहे. अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी करा ही ऑर्डर कोणाची आहे, ही मुंबई उच्च न्यायालयाची आहे. साखर कारखान्यांमधला भ्रष्टाचार जो झाला हा निर्णय कोणाचा आहे, हा मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. माणिकराव जाधव
जे माजी कम्युनिस्ट पक्ष आमदार आहेत ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाने ती ऑर्डर दिली. त्याच्यामुळे खर तर पवारांनी त्यांच्या राज्यामध्ये 1100-1100 कोटीची दलालीचे पुरावे सापडतात या संदर्भात वरिष्ठ नेता म्हणून चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना खडसवायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी दुर्दैवाने शरद पवार हे राजकीय स्वार्थापोटी एका भ्रष्ट सरकारला पाठिंबा देत आहेत, संरक्षण देत आहेत आणि त्यांची लढाई ते खेळत आहेत. यामुळे शरद पवारांची जनमानसातली प्रतिमा जी आहे ती पूर्णपणे डागाळली गेली असं माझं मत आहे. ओके अतुलजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. बातमी आता कलगीतुऱ्या संदर्भातली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत किरीट सोमय्यांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनरही दाखवले. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी सोलापुरात जाऊन थेट शरद पवारांना चॅलेंज केले. आपण केलेले आरोप खोटे असल्याचं पवारांनी सिद्ध करावं असं सोमय्यांचं म्हणणं आहे. किरीट सोमय्यांनी आता थेट शरद पवारांना चॅलेंज केलंय. शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना सोमय्यांनी त्यांना चॅलेंज दिलं. अजित पवारांवर केलेल्या सगळ्या आरोपांचे पुरावे ईडी आणि इन्कम टॅक्सला देणार आहे असं किरीट सोमय्या म्हणतायत. हे पुरावे खोटे असल्याचं शरद पवारांनी सिद्ध करावं असं चॅलेंज त्यांनी केलेलं आहे. तर सुप्रिया सुळेंनी किरीट सोमय्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार साहेब, तुम्ही बेईमानी महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेची केली की बेईमानी आपल्या बहिणीची केली? बहिणीचा नावानी कंपन्या आणि पार्टनरशिप आहे, संपत्ती आहे. आपण म्हणतात त्यांचा काही संबंध नाही, मग बहिणीचा नावानी पण बेनामी संपत्ती केली ते शरद पवारांना मान्य आहे का? आमचं सरकार काही दडपशाहीचं सरकार नाही आहे आणि या देशात कोणी काही करत असेल तर त्याची चिंता व्हावी. आणि जेव्हा आपण काही करत नाही आणि आम्हाला तर आरोपांची 50 वर्षाची सवय आहे. आमच्या तर विरोधात ट्रक भरून पुरावे होते. काय झालं ते सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिले. खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना पण खूप पब्लिसिटी मिळते आणि आपल्यामुळे एखादा माणूस फेमस होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य विभागातील परीक्षेमध्ये पुन्हा हॉल तिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यामुळे परीक्षार्थींना नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. 24 ऑक्टोबरला 2 सत्रांमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण परीक्षार्थींना सकाळी 1 आणि दुपारी 2 जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे. ज्या पदासाठी परीक्षा फी भरलेली नाही त्याचंही हॉल तिकीट परीक्षार्थींना मिळालं आहे. उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता लांब अंतरावरची केंद्र दिली गेली आहेत. परस्पर केंद्र बदलण्याचा अधिकार कंपनीला कुणी दिला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. काही परीक्षार्थींनी 2 परीक्षांकरता फी भरली होती, मात्र वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमुळे त्यांना एकच परीक्षा देता येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या हॉल तिकिटामध्ये कोणताही घोळ झाला नसल्याचा दावा आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी केलाय. 24 ऑक्टोबरला परीक्षा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. न्यास एजन्सीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता पहिला मुद्दा काय होता की त्यांनी जे ठिकाण मागितलं तर त्या ठिकाणापेक्षा त्यांना वेगळं केंद्र याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल तुमच्या उमेदवाराचा विचार करतो तर उमेदवाराला ॲडमिट कार्ड देताना त्यांनी कोणतं ॲप्लिकेशन दिलं आहे, कोणत्या पोस्टसाठीचं दिलं आहे, ते ॲप्लिकेशन हे याच्यासाठीचं बेस पकडला जातो. म्हणजे समजा एखाद्या उमेदवारांनी तुमचे 4 पोस्टसाठीचं दिलेलं आहे तर त्याला 4ही पोस्टसाठीचं ॲडमिट कार्ड मिळेल. तर त्याच्यामुळे याच्यासाठीचं जेव्हा आपण देतो तर त्याला आपण म्हणतो की त्यांनी जेवढं त्याचं एक एक ॲप्लिकेशन कन्सिडर करावं. आणि टोपे साहेब, आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टरची सोय करून घ्या, कारण पुण्याचा मनुष्य वाशिमला कसा जाणार आणि वाशिमची एक परीक्षा दिलेला परत पुण्याला कसा जाणार? सगळा भ्रष्टाचार, सगळा गोंधळ. आणि आम्ही त्याच वेळेला मागणी केली होती या आय टी कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करा.
यांचं आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचं काय साठवलोट आहे त्याचा तपास करा. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्पेंटर या पोस्टसाठी अर्ज भरलेला, पण तरी मला आता 24 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा आहे, तर मला ड्रायव्हरचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे. तर माझी म्हणजे पहिल्या वेळेस पण अशीच परिस्थिती होती, कार्पेंटरच्या पेपरला गेलेलो 28 फेब्रुवारी 2019 सार्वजनिक विभागाच्या भरतीसाठी, त्यावेळेस पण माझा 28 फेब्रुवारीला पेपर नाही झाला आहे. आता पण तीच परिस्थिती आहे. एक छोटासा ब्रेक, मुलुक महाराष्ट्रामध्ये लगेच भेटूया. अजून काही क्षणात पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली नाही तर कोरोनाचा एक डोस घेतलेल्यांना दिलासा मिळू शकणार आहे. एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार सगळ्या क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केलं आहे. मंदिरं उघडण्यात आली आहेत तर सिनेमागृह 22 तारखेला सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते की नाही याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. एक वॅक्सिनच्या शॉटवर आपल्याला मॉलला अलाव करायचं का साधारणपणे तुम्हाला रेल्वेला अलाव करायचं, या सगळ्या बाबतीत जर अतिशय मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहमती या सगळ्या गोष्टीला असेल की आता अलाव करायला हरकत नाही, तर माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. 22 तारखेला सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत, मात्र ती 50% क्षमतेनंच खुली होणार आहेत. या सगळ्याविषयी आपण काही क्षणात सविस्तर बोलणार आहोत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात कार्यक्रमात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.